नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. क्रिसमस जवळ येतो आहे आणि त्याच्यासाठी केकच्या रेसिपींची तुमची मागणी आहे, तर आपण बघतो आहे आज अगदी स्पॉन्ज केक बघतो आहे. सॉफ्ट कापसारखा जो होतो अतिशय सुंदर होतो, टेस्टी आहे. तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल. आणि आपल्याला स्पॉन्ज केकसाठी हवेत आपल्याला 3 अंडी, 1/2 कप मैदा हा चाळून घेतलेला आहे आणि 1/2 कप पिठी साखर, व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून लागेल आपल्याला आणि केक टीन चा डबा घेतला आहे मी. याला ग्रीस केलेला आहे बटर पेपर लावून. आणि आता आपण पहिल्यांदा अंडी आपण फोडून घ्यायची आहेत. एग योक आणि व्हाईट वेगवेगळं करायचं आणि आपल्याला ती छान आपल्याला फेटून घ्यायची आहेत. आपण पहिल्यांदा अंडी फोडून घेणार आहोत. एग योक आणि व्हाईट आपल्याला वेगवेगळं करायचं आहे. त्याच्यासाठी याचे येलो आपण असं वेगळं करून घेणार आहोत. अशी अंडी फोडून घेणार आहोत आपण तिन्ही. एग योक आपण वेगवेगळे केलेले आहेत. एग व्हाईट वेगळं केलं आहे, एग योक वेगळा करून घेतला आहे. आता याला मी एग व्हाईटला आधी ब्लेंड करून घेणार आहे. त्याचं छान फ्लफी करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी ब्लेंडर मशीनचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जर ब्लेंडर मशीन नसेल तर तुम्ही हँड ब्लेंडरने पण करू शकता. हँड ब्लेंडरने पण करू शकता, एग बीटरने पण ते आपण अंडं फेटू शकतो. मी ब्लेंडर मशीन वापरणार आहे. छान फ्लफी करून घ्यायचं आपल्याला हे. आपला एग व्हाईट एकदम छान हे झालं आहे, फ्लफी झालं आहे. आपण बंद करते मी याला. छान फ्लफी झालं आहे. आणि आता मी एग येलो आहे आपला एग योक, याला थोडंसं हे करून फेटून घेणार आहे मी. एग योक मी हातानेच ब्लेंड करून घेणार आहे. आपल्याला फक्त फेटून घ्यायचं आहे. आणि आता मी हे एग व्हाईटमध्ये मिक्स करणार आहे. दोन्ही एग व्हाईटमध्ये मी आता आपलं छान फ्लफी झालं आहे. याच्यामध्ये मी साखर घालणार आहे. ही सगळी साखर आपल्याला घालायची याच्यामध्ये, पण ती थोडी थोडी करून घालणार आहे मी आणि मिक्स करत जाणार आहे. त्याच्यामध्ये मी घालणार आहे येलो. येलो आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातून आता घालणार आहे 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. बंद करते मी. छान फिटून झाले आपले अंडे. आता याच्यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे आणि यात मी आता थोडा थोडा करून मैदा मिक्स करत जाणार आहे. अगदी थोडा थोडा त्याला असं स्प्रिंकल करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला. मी केलेल्या पद्धतीप्रमाणे जर तुम्ही केलं तर नक्की तो तुमचा व्यवस्थित होईल. नक्की करून बघा तुम्ही. आणि जर तुम्ही माझं नवीन चॅनल पहिल्यांदाच बघता आहात, अजून तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बेलचं बटण आहे त्याला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या नवीन नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील त्यांना. आणि शेअर पण जरूर करा. आता आपण हा टीनमध्ये ओतायचं आहे आपल्याला हे बॅटर. मी आता ह्या टीनमध्ये हा टीन मी ग्रीस करून घेतला. याला बटर पेपर लावलेला आहे आणि कारण तो आपल्या मग छान अलगद केक आपला बाहेर येईल. ह्याच्यामध्ये मी हे बॅटर ओतते. सगळं मी बॅटर ओतून घेणार आहे, ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. सगळं बॅटर काढून घेतलं आहे मी टीनमध्ये. आणि आता याला पण टॅप करायचं. असा आपले एअर बबल्स आहेत ते निघून जातील. आणि आता आपण मी कुकर गरम करत ठेवलेला आहे, प्रीहीटला ठेवलेला आहे. आपण आता हे हा टीन कुकरमध्ये ठेवूया. कुकर मी प्रीहीटला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये हे मी
जाळी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मीठ नाही, पाणी नाही, अजिबात काही आपल्याला घालायचं नाही आहे. आणि ह्याचं झाकणाला फक्त गास्केट लावलेलं आहे, याला शिटी नाही आहे आपल्याला, फक्त आपण रबर लावायचं आहे त्याला. आणि हा मी 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेला आहे कुकर. आणि मी आता हा टिन ठेवणार आहे, त्याच्यात कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे 5 मिनटं. मोठा गॅसवर आपण त्याला गरम करायचं आहे टिन ठेवल्यानंतर. आणि मग 5 मिनटांनी गॅस बारीक करायचा, आपण मंद आचेवर आपण त्याला 40 मिनटं आपण बेक करणार आहोत. 30 मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता मी झाकण उघडते, बघूया आपला केक कसा झाला आहे. मस्त फुलून वर आला आहे. त्याला मी या टूथपिकने मी टेस्ट करणार आहे, झाला आहे की नाही आपण बघणार आहोत. मस्त झाला आहे आपला केक तयार. आपण आता थोडा थंड झाल्यानंतर काढून घेणार आहोत. तयार आहे आपला स्पॉन्ज केक. बटर पेपर साईडने मी काढून टाकलेला आहे. आणि अतिशय सुंदर झाला, हलका झाला आपला स्पॉन्जी केक झालेला आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा नाही, बटर नाही, लोणी नाही आहे. हा आपण विदाऊट लोणी, विदाऊट बटर केलेला आहे, बेकिंग पावडर नाही आहे. याच्यात आता मी हे कटिंग करणार आहे. आपण आता कटिंग करतो आहे. अतिशय स्पॉन्जी झाला आहे. आपण कटिंग करतानाच लक्षात येतोय तो किती स्पॉन्जी झाला आहे तो. आणि मस्त झालाय, अतिशय हलका झालेला आहे, अतिशय हलका झालेला आहे. मस्त त्याला जळी सुटली आहे. स्पॉन्जी केक आहे बघा, एवढा प्रेस होतो आहे मस्तपैकी. अतिशय कापसासारखा झालेला आहे आपला हा केक. आणि अतिशय सुंदर झालेला आहे हा केक. तयार आहे आपला स्पॉन्ज केक. अतिशय सुंदर झालेला आहे, चविष्ट आहे, नक्की आवडेल तुम्हाला. नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोचवा. असाच सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेलचं बटण आहे, त्याला क्लिक केलं तर तुमच्यापर्यंत माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. असाच सपोर्ट करत राहा. माझ्या रेसिपींना लाईक पण द्या आणि त्यांना शेअर पण जरूर करा. आपण केकच्या रेसिपी अजून बघणार आहोत तर नक्की तुम्ही मला अनुभव तुमचे माझ्यापर्यंत नक्की पोचवा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.